आता आपण सीकेपी चिकनची ग्रेव्ही बनवतो आहे. चिकन घेतलेलं आहे पावणा किलो. आता आपण चिकनला मॅरिनेट लावण्यासाठी हे मिक्सरला वाटून घ्यायचं थोडं खोबरं, कोथिंबीर, कांदा आणि लाल मिरची. आता चिकनला आपण मॅरिनेशन करतोय. थोडं मीठ घातलंय, हिंग घातलंय, थोडं हळद घातलेली आहे आणि एकच चमचा मी सीकेपी मसाला घातलाय. आता आपण पहिला लसूण घातलाय आणि आलं घातलेलं आहे. आता आपण तो मिक्सरला जे वाटण मांड लावलेलं ना ते घालते सगळं. जो मिक्सरला जो चिकटला आहे तो नंतर आपण मग फोडणीला घातल्यावरती पाणी घालून घालू शकतो. एक डाव घालून आपण तेल घातले. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण हे अर्धा तासासाठी मॅरिनेट करून घेऊया. आता आपण अर्धा तास झालेला आहे तर सिकेटी चिकन आपण फोडणीला घालूया. त्यासाठी मी कढई गरम करून ठेवलेली आहे. आता आपण कांदा घातलेला आहे आणि तमालपत्र, हिंग घातलं, जिरं घातलंय, थोडंसं मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्याच्यामध्ये आता घालायचं आहे आणि चांगलं परतूया. गॅस मोठा केलाय मी. थांबून थांबून परतायचं म्हणजे त्याच्यावर थोडा ना कलर येतो चिकनवरती. थोडं थांबून थांबून परतायचं. मध्येच आपण 1 मिनिट वाफ द्यायची, परत परतायचं. असं आपण थांबून थांबून थोडं परतायचं. प्रत्येकाची पद्धत कशी वेगवेगळी असते ना, आता मी तुम्हाला कसं वेगवेगळं दाखवते. माझी एक शिकेची मैत्रीण आहे, तुम्ही मला शिकवली ही डिश. आता मी परत झाकण ठेवते 1 मिनिटासाठी. आता आपण एकच चमचा मसाला घातलेला ना, मी आता अजून एक चमचा मसाला घातलेला आहे. आणि आता आपण हा मसाला त्याचा शिकेची मसाला आहे, जास्त तिखट नसतो, मीडियम असतो. तर त्यांच्या जे कांदा खोबऱ्याचं वाटण झालं आणि त्याच्यामध्ये गरम मसाला असतो मालवणी लोकांसारखं. पण ही जी कच्चा कांदा आणि कच्चं खोबरं आहे ना, हे लोक चिकनला लावतात असं त्यांची ती सवय असते पहिल्यापासून. आता मी हे बघा पाणी घातलंय. जेवढी ग्रेव्ही हवी आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला पाणी घालायचं आहे. मी 1 ग्लासपेक्षा जास्त घातलेली आहे. आता मी गॅस मिडियम करते आणि झाकण लावून शिजवते. आता थोडं मी ह्याच्यात आल्याचं वाटण घातलेलं आहे आणि थोडा लसूण. आता आपलं हे चांगलं शिजून दे. जवळजवळ 20 मिनिटं तरी आपण मिडियम गॅस केलेलं आहे मी शिजत ठेवले. आता मी गॅस कमी करून झाकण घातलंय. आता मी ह्याच्यामध्ये वाटण घालते. मॅरिनेट करताना मी अर्ध मीठ घातलेलं, आता मी राहिलेलं अर्ध मीठ घालत आहे आणि गॅस मोठा केलाय. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही पातळ घट्ट करू शकता. मी थोडंसं झाकण लावूनच उकळ काढते ह्याला. हे बघ आता हे चिकन तयार आहे. माझी रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा.